नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण प्रकरण अकरा बदलता भारत भाग एक यामधील प्रश्न उत्तरांचा आढावा घेणार आहोत मित्रांनो प्रकरण अकराचे आपण दोन भाग केलेले आहेत आणि या दोन्ही भागामध्ये आपण या प्रकरणातील प्रश्न उत्तरांचा आढावा हा घेणार आहोत तर सुरू करूया प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा यातला पहिला प्रश्न बघा एक प्रधानमंत्री रोजगार योजना डॅश या मंत्रालयाने सुरू केले पर्याय अ वाणिज्य व उद्योग ब संरक्षण क वित्त आणि ड ग्रह मित्रांनो सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी ही योजना सुरू केली आता या योजनेमध्ये शहरी आणि ग्रामीण तरुणांना रोजगार आणि त्याचबरोबर उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा हा उद्देश नजरेसमोर ठेवण्यात आलेला होता आणि त्यादृष्टीने ही योजना सुरू केली यानंतर दुसरा प्रश्न जिनेवा परिषदेत जो करार झाला तो डॅश करार म्हणून ओळखला जातो पर्याय अ सिएटो ब नाटो क गॅट आणि ड सार्क तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे गॅट बघा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जिनेव्हा या ठिकाणी जी परिषद भरलेली होती त्या परिषदेमध्ये गॅट करार हा करण्यात आला या कराराचं एक वैशिष्ट्य म्हणजे की जगामधला पहिला भू उद्देशीय व्यापारी अशा स्वरूपाचा हा करार होता यानंतर तिसरा प्रश्न अणुस्फोट चाचनी झालेले पोखरण डॅश राज्यात आहे पर्याय अ महाराष्ट्र ब राजस्थान क गुजरात आ आणि ड हरियाणा तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान अणुस्फोट चाचण्या जे पोखरणला करण्यात आलं हे पोखरण राजस्थान या प्रदेशामधलं आहे आणि पोखरण हे राजस्थानमधल्या जैसलमेर जिल्ह्यामधलं आहे बघा या पोखरणमध्ये भारतानं अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी पहिली अणू घेतली आणि अकरा मे आणि त्याचबरोबर तेरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी दुसऱ्यांदा अणु घेतल्या या दोन्ही अणुचाचण्या अत्यंत यशस्वी झाल्या होत्या यानंतर बघा चौथा प्रश्न जगात सर्वप्रथम डॅश या देशात महिलांचा कायदा माहितीचा कायदा लागू झाला पर्याय अ स्वीडन ब फ्रान्स क इंग्लंड ड भारत तर जगामध्ये सर्वप्रथम इसवी सन सतराशे शहात्तरमध्ये स्वीडन या देशामध्ये माहितीचा कायदा हा लागू झाला होता म्हणजे माहितीच्या कायद्याच्या संदर्भामध्ये जगाच्या मानानं स्वीडन हे किती पुढे होता हे आपल्याला त्या इसवी सणावरती नजर टाकल्यानंतर हे प्रकर्षानं लक्षामध्ये येतं यानंतर पाचवा प्रश्न स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन डॅश म्हणून साजरा केला जातो पर्याय अ राष्ट्रीय शिक्षण दिन ब राष्ट्रीय योग दिन क राष्ट्रीय एकात्मता आ आणि ड राष्ट्रीय विज्ञान दिन तर मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन बारा जानेवारी हा राष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो कारण स्वामी विवेकानंद यांचा तरुणांवरती प्रचंड विश्वास होता आणि त्यामुळं उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका अशा पद्धतीचा अत्यंत प्रेरक असा संदेश त्यांनी युवकांना दिलेला होता म्हणूनच त्यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न सहावा भारताने सर्वप्रथम व्यापारी तत्वावर ड्या देशाचा उपग्रह अवकाशात सोडला पर्याय अ अमेरिका ब इटली क जर्मनी ड फ्रान्स तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इटली बघा भारतानं दोन हजार सातमध्ये व्यापारी तत्वावरती इटलीचा उपग्रह हा अवकाशात सोडलेला होता यानंतर बघा ब प्रश्न पुढील पैकी प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा यातला पहिला प्रश्न अ गट बघा एक ऑर्थर डंकेल दोन अण्णा हजारे तीन भावना कांत आणि चार पी व्ही नरसिंहराव आता ब गटामध्ये बघा एक डब्ल्यू टी ओ व म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन चे महासंचालक दोन कौशल्य विकासाचा कायदा तीन महिला लढाऊ वैमानिक आणि चार भारताचे माजी पंतप्रधान तर मित्रांनो यामधल्या तीन जोड्या या अचूक आहेत दोन नंबरची जोडी अण्णा हजारे ब गटामध्ये मात्र चुकीची जोडी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं ती आपण दुरुस्त करून घ्या घेऊया बघा अण्णा हजारेंनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केलेलं होतं विशेषतः महाराष्ट्रामध्ये बघा दोन हजार एकसाठी माहितीचा अधिकार लागू व्हावा यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनाचा परिणाम हा अत्यंत सकारात्मक झालेला आहे आणि त्यामुळं माहितीचा अधिकार हा जनतेला मिळालेला आहे सरकारने त्या स्वरूपाचा कायदा पारित केलेला होता यानंतर बघा दुसरी गो जोडी अ गट अ गटामध्ये पहिलं ए के कुलवाल दोन श्रीमती अरुणा रॉय तीन हर्ष मंडर आणि चार संयुक्त राष्ट्रसंघ ब गटामध्ये बघा जयपूर शहरातील स्वच्छता दोन राजस्थान मजदूर किसान शक्ती संघटन तीन बिलासपूर अन्नधान्य वितरण आणि चार माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार नसल्याचे सांगितले तर मित्रांनो यामध्ये चौथी जोडी जी आहे ब गटामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या समोर देण्यात आलेली तर ही चुकीची जोडी देण्यात आलेला आहे की संयुक्त राष्ट्र संघाने बघा एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये माहितीचा अधिकार हा मानवाचा मूलभूत अधिकार असल्याचं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी नसल्याचं दिलेलं आहे तर ही जोडी आपण दुरुस्त करूया त्या ठिकाणी असल्याचं नमूद करूया यानंतर तिसरी जोडी परत अ गट बघा अ गटातलं पहिलं बकलोह हो, दोन अमेरिका तीन पुणे चार रशिया आता ब गट बघा भारत ओमान लष्करी सराव दोन भारत अमेरिका सैनिकांचा सराव तीन भारत इंग्लंड सैनिकांचा सराव आणि चार भारत रशिया सैनिकांचा सराव तर मित्रांनो यामध्ये तीन नंबरची जोडी पुणे शहराच्या समोर भारत इंग्लंड सैनिकांचा सराव असं दिलेला आहे तर ही चुकीची जोडी आहे अ गटावरती ज्या जोड्या देण्यात आलेल्या आहेत आणि ब गटामध्ये ज्या जोड्या देण्यात आलेल्या आहेत तर हे काय दर्शवतात तर बघा मित्रांनो दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत सरकारने विविध देशातील सैनिकांसोबत आपल्या देशातील सैनिकांचा देशा सराव हा करून घेतलेला आहे बघा प्रत्येक देशामध्ये दहशतवादाचा बिमोड करत असताना त्या म्हणजे त्या त्या देशातील सैनिकांची एक स्पेशालिटी राहिलेली आहे आता उदाहरणामध्ये बघा नेपाळशी सराव करत असताना तर नेपाळच्या सैनिकांना डोंगराळ प्रदेशामध्ये जलद गतीनं हालचाली कशी करायचं चा, याच्यामध्ये विशेष कौशल्य हे प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळं आ, या भागामध्ये दहशतवादाचा बिमोड करत असताना कशा हालचाली केल्या पाहिजेत हे सैनिकांच्या लक्षात यावं म्हणून नेपाळच्या सैनिकांबरोबर सुद्धा भारत म्हणजे आपल्या सैनिकांनी सराव हा केलेला होता तर बघा तीन नंबरची जोडी ही चुकीची आहे या ठिकाणी काय पाहिजे करेक्ट भारत श्रीलंका सैनिकांचा सराव असं असं पाहिजे कारण बघा पुणे या ठिकाणी अर्ध नागरिक क्षेत्रामध्ये दहशतवादाचा बिमोड करत असताना कशा स्वरूपाच्या हालचाली केल्या पाहिजेत याचं प्रशिक्षण याचा सराव भारतीय सैनिकांना व्हावा म्हणून पुणे या ठिकाणी भारत आणि श्रीलंका सैनिकांचा सराव हा करण्यात आलेला होता यानंतर बघा प्रश्न दुसरा अ ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटनासंबंधी नावे लिहा त्यामधलं पहिलं जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापार करार तर या कराराला गॅट करार असं म्हटलं जातं आणि एकोणीसशे सत्तेचाळीसच्या जुनेवा परिषदेमध्ये अशा स्वरूपाचा व्यापारी करार हा जगातल्या अनेक देशांनी केलेला होता यानंतर दुसरं सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी म्हणजे टाटा कन्सल्टन्सी यानंतर तिसरं भारतात पहिली मेट्रो सेवा सुरू झालेले शहर तर मित्रांनो या शहराचं नाव आहे दिल्ली दोन हजार दोनमध्ये दिल्लीमध्ये मेट्रो सेवा ही सुरू करण्यात आलेली होती या सेवेचं एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय जलद गतीनं ही वाहतूक सेवा देण्यात आलेली दे आहे आणि या सेवेमुळं वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल झालेले आहेत त्यानंतर चौथं मुद्रा स्वास्थ्य कार्ड योजना कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे तर ही योजना ही कृषी क्षेत्राशी निगडीत आहे त्यानंतर पाचवं दिल्ली मुंबई चेन्नई कोलकत्ता शहरांना जोडणारा महामार्ग हा कोणता आहे तर सुवर्ण चतुष्कोण योजना असं या योजनेचं योजने नाव आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये या योजनेची घोषणा ही करण्यात आलेली होती सहावं भारताच्या अण्वस्त्रवाहू पहिल्या पाणबुडीचे नाव तर त्या पाणबुडीचं नाव आहे अरिहंत बघा दोन हजार नऊमध्ये भारतानं ही पहिली पाणबुडी निर्माण केली आणि पाणबुडीचं तंत्रज्ञान हस्तगत करणारा भारत हा जगातील सहावा देश ठरलेला आहे यानंतर सातवा राष्ट्रीय युवक दिन कोणाचा जन्मदिनी साजरा केला जातो तर राष्ट्रीय युवक दिन स्वामी विवेकानंदाच्या जन्मदिनी साजरा केला जातो यानंतर बघा ब दिलेल्या कारणांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा यामध्ये बघा पहिला भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासत्व स्वीकारले कारण अ भारताला इतर देशाशी व्यापारी स्पर्धा करायची होती ब भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून दूर राहू शकत नव्हता क भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती आणि ड भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते तर भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासत्व स्वीकारलं कारण भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून दूर राहू शकत नव्हता हे त्याचं प्रमुख कारण होतं आता बघा जगातल्या अर्थव्यवस्था ह्या मोठ्या प्रमाणावरती बदललेल्या होत्या आणि बदललेल्या जगाशी जुळून घेण्यासाठी भारत सरकारनं सुद्धा डब्ल्यू टी ओ या संघटनेचं सभासत्व स्वीकारलेलं होतं यानंतर दुसरं भारताने राजस्थानातील पोखर नेते अणुस्फोट चाचणी केली कारण अ विज्ञानाच्या क्षेत्रात आपली अण्वस्त्र सज्जता सिद्ध करायची होती व भारताला जगावर वर्चस्व दाखवायचे होते क राजस्थानमध्ये प्रगती साधायची होती आणि ड भारताला अतिरिक्त पैसा खर्च करायचा होता तर बघा राजस्थानमधील पोखर नेते भारतानं अणुस्फोट चाचणी केली कारण विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपली अण्वस्त्र सज्जता ही भारताला सिद्ध करायची होती जगाला दाखवून द्यायचं होतं आणि त्यामुळं भारतानं अशा पद्धतीचं पाऊल उचललेलं हे होतं त्यानंतर बघा प्रश्न तिसरा अ पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा तर या पाठामध्ये नकाशाच्या संदर्भामध्ये प्रश्न हा देण्यात आलेला नाही त्यामुळं आपल्याला प्रश्न तिसरा ब दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा हे बघायचं आहे स्क्रीनवरती तुम्हाला एक आकृती दिसत असेल तर ही आकृती कशाच्या संदर्भामध्ये आहे तर सॉफ्टवेअर क्षेत्राच्या भारताच्या एकूण निर्यातीत वाढ होण्याची काय कारणं आहेत ही चार कारणं आपल्याला या चार चौकटीमध्ये चा नमूद करायची आहेत तर आप सुरू करूया आपण बघा पहिलं कारण आपल्याला सांगता येईल केंद्र सरकारचे अनुकूल धोरण दुसरं उद्योजकांची दूरदृष्टी तिसरं संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार आणि चौथं कुशल संगणक अभियंते तर या चार कारणामुळं सॉफ्टवेअर क्षेत्राचा क्षेत्रामध्ये भारताच्या एकूण निर्यातीत मोठ्या प्रमाणावरती वाढ ही झालेली होती बघा पंच्याण्णव शहाण्णवमध्ये एकूण निर्यातीत या क्षेत्राचा वाटा हा केवळ तीन पॉईंट दोन टक्के होता परंतु दोन हजार पाच नंतर एकूण निर्यातीमध्ये या एक क्षेत्राचा वाटा हा पंचवीस पॉईंट म्हणजे पंचवीस टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेला होता त्याची ही कारणं आपण नमूद केलेली आहेत यानंतर बघा राज्याची पुनर्रचना दर्शविणारा एक चार्ट आपल्यासमोर दिसत आहे बघा वरती नमूद करण्यात आलेल्या एक नोव्हेंबर दोन हजार तर एक नोव्हेंबर दोन हजार या साली कुठलं राज्य हे अस्तित्वात आलेलं होतं हे आपल्याला नमूद करायचं आहे तर बघा एक नोव्हेंबर दोन हजार या रोजी छत्तीसगड या राज्याची निर्मिती ही झालेली होती यानंतर बघा खाली उत्तरा उत्तराखंड असं नमूद केलेलं आहे तर उत्तराखंड हे राज्य वरती आपल्याला लिहायचं आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार रोजी हे अस्तित्वात आलेलं होतं यानंतर बघा खाली देण्यात आलेलं आहे झारखंड आपल्याला वरी नमूद करायचं आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार तर झारखंड हे राज्य पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी अस्तित्वात आलेलं आहे परत चौथ्या कॉलम मध्ये खाली दिलेलं आहे तेलंगण तर तेलंगण हे राज्य वरच्या चौकटीमध्ये आपल्याला नमूद करायचं आहे दोन जून दोन हजार चौदा तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने ही राज्याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे भाषावार प्रांतरचना करण्यात आल्यानंतर इसवी सन दोन हजारमध्ये अशा पद्धतीनं हे तीन राज्याची आणि दोन हजार चौदामध्ये तेलंगण या चौथ्या राज्याची निर्मिती ही करण्यात आलेली होती भारतामधले जे मोठे राज्य होते मध्य प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे बिहार आहे तर त्यांचं विभाजन करून वरील तीन पद्धतीचे राज्य म्हणजे कुठले छत्तीसगड झार झारखंड उत्तराखंड ह्या राज्याची निर्मिती करण्यात आलेली होती आणि आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगण हे नवीन अशा स्वरूपाचं राज्य दोन हजार चौदामध्ये हे अस्तित्वात आलेलं होतं यानंतर बघा खाली एक डायग्राम देण्यात आलेला आहे आपल्याला भारतातील कृषी संबंधी योजनेच्या संदर्भामधला हा डायग्राम आहे तर त्या संदर्भामध्ये आपण ही बघूया बघा भारत सरकारनं कृषी संबंधित कुठल्या कुठल्या योजना या जाहीर केलेल्या होत्या बघा दोन हजार आ, अता ले ले, आता बघूया मागे आपण याच्या संदर्भामध्ये बघितलेल्या त्यामुळं आता आपण योजनाच बघूया बघा पहिलं मुद्रा स्वास्थ कार्ड योजना त्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तिसरं कृषी विकास योजना आणि चौथा प्रधानमंत्री पीक विमा योजना तर कृषी क्षेत्राचा विकास व्हावा त्याचबरोबर शेतकऱ्यांना योग्य अशा पद्धतीच्या सुविधा मिळाव्या या भावनेतून या स्वरूपाच्या योजना या तयार करण्यात आलेला होता म्हणजे कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण असा त्रिसूत्रीचा कार्यक्रम यामधून साध्य करण्याचा भारत सरकारचा उद्देश असल्याचा आपल्या लक्षामध्ये येतं त्यानंतर बघा चौथा डायग्राम आहे यानंतर मित्रांनो चौथा डायग्राम आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल तर भारताने व्यापारी तत्वावरती ज्या देशाचे उपग्रह सोडलेले आहेत त्याची नावं आपल्याला नमूद करायची दोन नावं ऑलरेडी आकृतीमध्ये देण्यात आलेली आहेत तर चार नामं नावं आपल्याला नमूद करायचं आहेत तर आपण करूया बघा बघा मित्रांनो दोन हजार सातपासून भारताने अवकाश क्षेत्रामध्ये इतर देशांची उपग्रह सोडायला सुरुवात केलेली आहे तर दोन हजार सातमध्ये अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे बघा त्यामध्ये आपण नमूद करूया कुठल्या कुठल्या देशाची उपग्रह सोडलेली होती अर्जेंटिना दोन बेल्जियम तीन दक्षिण कोरिया आणि चौथं जर्मनी तर ही सहा देश या ठिकाणी या डायग्राममध्ये नमूद करण्यात आलेले आहेत तर या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे इटलीचा उपग्रह ज्यावेळेस भारत सरकारने पहिल्यांदा व्यापारी तत्वावरती अवकाश क्षेत्रामध्ये सोडला त्यावेळेस इटलीचं उपग्रह सोडण्यासाठी जी प्रगत देश होते त्यांनी मोठी किंमत आकारून हे सोडू अशा पद्धतीने इटलीला सांगितलेलं होतं म्हणजे मोठी किंमत त्यांनी आकारलेली होती परंतु भारताने अत्यंत नाममात्र दरामध्ये इटलीचं हे उपग्रह पहिल्यांदा दोन हजार सातमध्ये अवकाशात सोडलं तरीही भारताला फायदा झाला तर भारताचं अवकाशाच्या क्षेत्रामध्ये अवकाश आणि त्याचबरोबर अंतराळाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा भारत हा प्रगत राष्ट्राच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलेला आहे हे सिद्ध करणारी अशा स्वरूपाच्या या घटना आहेत असं मला वाटतं यानंतर बघा शेवटचा डायग्राम दिलेला आहे तर काय आहे तर चतुस्को सुवर्ण चतुष्कोन योजनेमध्ये समाविष्ट असणारी शहरं आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहेत तर चार शहरं एक दिल्ली दोन मुंबई तीन चेन्नई आणि कोलकाता तर अशा पद्धतीने ही चार शहरं आहेत बघा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना ही जाहीर झालेली होती तर भारतातली मुख्य चार शहरं एकमेकाशी दोन राष्ट्रीय महामार्गाने जोडण्याचा निर्णय आणि त्या पद्धतीची योजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ही सुरू करण्यात आलेली होती तर मित्रांनो अशा पद्धतीनं याही प्रकरणाचा आपण या प्रकरणातील विविध प्रश्नांचा आढावा हा घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण थांबूया।